तू मला माझ्या नावाने कधीच हाक मारत नाहीस, कायम मला नाव ठेवतो। तुझं चरित्र हे नाव ठेवण्यासारखंच आहे, माझ्या नाव ठेवण्याने तू सुधरावास आणि स्वतःचं नाव मोठं करावं हीच एक इच्छा। तू माझ्या सोबत कधीच वेळ पाहत नाहीस, 5 मिनिटं म्हणतोस आणि 1 तास वेळ लावतोस, पण वेळेला फक्त मीच असतो। पैसे देण्याची वेळ आली की तू कायम स्वतः पाय काढून घेतोस आणि मला हात पुढे करायला लावतोस। मी पाय ह्याच्यासाठी काढतो कारण तुझा पाय मजबूत व्हावा आणि तुला जबाबदारीची जाणीव व्हावी। तू तुझे 4 दिवसांच्या मित्रांसोबत फोटो काढलेस, मैत्रिणींसोबत सावन मे पाणी हे असले रील्स केलेत, पण माझ्यासोबत एकही फोटो टाकला नाही। तुझा फोटो सोशल मीडियावर नाही, माझ्या शर्टाच्या डाव्या खिशात असतो, हृदयात जवळ। आज या शर्टाला खिशा नाही। मी आयुष्यात बरोबर गोष्टी सांगून सुद्धा तू चुकीचे निर्णय घेतलेस, माझं कधीच ऐकलं नाही। मी चुकीचे निर्णय घेतले नसतेस तर तू आयुष्यात बरोबर कधीच ठरला नसतास। माणूस म्हणून तर तू भिकारला आहेसच रे, पण मित्र म्हणून पण तू साला नीचेच रे। माझ्या घरी येऊन माझ्याच घरच्या समोर सभ्यपणाचा आव्हान तो साल्या। तुझ्या घरच्यांसमोर जर मी सभ्यपणाचा आव्हान नाही ना, तर तुला घरातनं बाहेर पडणं मुश्किल होईल। घशाला कोरड पडली, चला प्यासाला बसूया। पैसे तेरे जैसा यार जहां।